आता तुम्हाला 1 जानेवारीपासून मात्र बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा खात्यावरचे पैसे काढण्यासाठी देखील चार्ज भरावे लागणार आहेत. कारण की 1 जानेवारी 2022 पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी ग्राहकाकडून चार्ज वसूल करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार IBPS च्या बँक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला जास्तीत जास्त 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क आकारले जाणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेव्हिंग आणि करंट अकाउंटमधून दरमहा 25,000 रुपयांपर्यंत पैसे ग्राहक विनाशुल्क काढू शकतात. पण एका महिन्यात तुम्ही तुमच्या खात्यातून 25,000 रुपयांहून अधिक पैसे काढत असाल तर तुमच्या व्यवहारावर शुल्क आकारले जाणार आहेत. यामध्ये 25,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा प्रत्येक व्यवहारासाठी 25 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहेत.